देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह असंख्य रामभक्त आज 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील रामजन्मभूमी उत्सव साजरा करीत आहेत. त्या अनुषंगाने देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केले आहे. आव्हानाला प्रतिसाद देत देशभरातील सर्व मंदिरांमध्ये आज दिवाळी साजरी करण्यात आली आहे. भाजपाचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देखील नांदगाव शहरातील श्रीरामनगर भागात असलेल्या संत जनार्दन स्वामी महाराज मंदिरात जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, उपाध्यक्ष बबिता देवरे, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, नांदगाव शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाने, आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांचे स्वीय सहायक प्रवीण रोदळ यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. MCI न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव. काही 22 तारखेला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. स्वच्छतेविषयी मोदी साहेबांनी आवाहन पण केलेलं आहे. कसा उत्साह आहे आपल्या भागात नाशिक जिल्ह्यात या सोहळ्याविषयी? 550 वर्षापासूनची प्रतीक्षा संपली आणि न भूतो न भविष्यती असा हा सोहळा येत्या 22 तारखेला श्री राम मंदिराचा महोत्सव भव्य मंदिर याचं लोकार्पण अयोध्येत होणार हा आपल्या सगळ्यांसाठीच मोठा भाग्याचा दिवस, भाग्याचा क्षण, ऐतिहासिक दिवस. आणि हा सण सगळ्यांनीच साजरा करायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यांचीच एक प्रकारे उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मग जसं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आपण जसं सण उत्सव आल्यावर घरातल्या देवाऱ्याची स्वच्छता करतो, घराची स्वच्छता करतो, तसं प्रत्येक गावागावात मंदिरांची, तीर्थस्थळांची स्वच्छता करावी. आणि आपल्या गावामध्ये हा उत्सव, ही अयोध्याच माझ्या नगरात आहे, माझ्या वस्तीत आहे, माझ्या गावात आहे, अशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही पण सगळे इथे कार्यकर्ते ह्या मंदिराची साफसफाई करण्यासाठी जमलो. आणि त्या दिवशी मला वाटतं देश एका जल्लोषामध्ये, मग मंदिर स्वच्छता असतील, आरास असेल, रांगोळ्या काढण्याचा खूप आमच्या महिला भगिनींचा एक संकल्प आहे, दारासमोर रांगोळी, मंदिरासमोर रांगोळी, प्रसाद बनवणार आणि त्या दिवशीचा भव्य सोहळा देखील, याची देही, याची डोळा बघण्याची सगळ्यांची एक चांगली तयारी झालेली आहे. मला असं वाटतं की हा आमच्या आस्थेचा, आमच्या एकदम जवळचा असा क्षण आहे आणि त्याच्यासाठी सगळेच तयारी करत आहेत. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने उत्सवाची तयारी केली आहे. कालसुद्धा एका शाळेमधल्या मुलांनी बोरांच्या माध्यमातून श्री रामाची प्रतिकृती आपल्याच जिल्ह्याच्या मुलांनी करून साकारून दाखवली. शबरीची बोरं, याच्याशिवाय रामायण पूर्णच होत नाही. मला वाटतं बोरांनी सुद्धा रामाची सजावट आम्ही बघतोय. वेगवेगळे पेंटिंग्स, काही काही चित्रकारांनी गेल्या 18-18 दिवसापासून मेहनत घेतली आणि असे भव्य पेंटिंग साकारले, असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं एक हा राम मंदिर सोहळा, उत्सव करण्याची सगळ्यांची तयारी बघून प्रत्येक जण तयारीला लागलेला आहे आणि आम्ही देखील सगळे याच क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत. आणि सगळ्यांनी एक दिवाळी साजरी करायची आहे, राम ज्योती आपल्या दारी पेटवायची आहे रात्री, आणि या पूर्ण उत्सवाकडे, पूर्ण देशाच्या आपल्या सगळ्या या जल्लोषाकडे जगाचं लक्ष लागलंय. आणि न दुभूतो न भविष्यती असा हा सोहळा श्री रामाचा सोहळा, आणि ज्या श्रीरामाने वनवासातून परत अयोध्याकडे आल्यावर जसे अयोध्या नगरी वाट बघत होती, तशीच आज आपण सगळे आम्ही वाट बघतोय आणि तीच आस्था आणि तीच प्रेम, तीच भक्तिभाव घेऊन आम्ही सगळे या सोहळ्याचे साक्षीदार होणार.